Insurance. Now today we are going to discuss about RNA, that is the ribonucleic acid. Ribonucleic acid. The RNA or RNA is a long unbranched macromolecule. Okay, it is long unbranched macromolecule. Long unbranched macromolecule. Okay, most of the RNA, that is 90% RNA present in cytoplasm. 90% of RNA, they are present in cytoplasm. Present in cytoplasm, and only 10% it is in nucleus. In nucleus. Okay. So we will discuss about the structure of RNA. Structure of RNA. The RNA, they constitute, there are three different constituents of the RNA. जस आपण DNA पाहिलं होतं, DNA मध्ये पण या ठिकाणी तीन कॉन्स्टिट्युएंट होते, याच्यामध्ये पण तीन कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. द फर्स्ट दॅट इज पेंटोज शुगर. पेंटोज शुगर पण DNA मध्ये होती डिऑक्सीरायबोज शुगर, आणि इथं जी आहे दॅट इज द रायबोज शुगर. म्हणजे मी एका ठिकाणी सांगितलं होतं की इथं ओ एच आणि एच पाहिजे होतं, पण दोन्ही ठिकाणी एच एच आहे बरोबर शुगरच्या स्ट्रक्चरमध्ये. तर तिथे आता तो ओ ए ओ आहे. ओके, त्याला म्हणायचं रायबोज शुगर. द सेकंड कॉन्स्टिट्युएंट दॅट इज द फॉस्फोरिक ऍसिड. And like the DNA, and third the nitrogen bases. Third, that is nitrogen bases. Okay, so nitrogen bases, they are of four types. म्हणजे जसं purine आणि pyrimidine. Okay, तसं four types चे या ठिकाणी nitrogen bases. प्युरिन आणि दुसरा पिरिमिडिन. ओके, तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी प्युरिनचे बेसिस कुठले होते. ओके, प्युरिनचे बेसिस म्हणजे या ठिकाणी प्युरिन, दे आर adenine and guanine. Okay, purine bases, they are adenine and second guanine. Okay, आणि pyrimidine या ठिकाणी कुठले होते, तर दॅट इज साइटोसाइन अँड थायमिन. अँड थायमिन पण आता या ठिकाणी थायमिन जो आहे याच्यामधला डीएनए मधला इथे हा रिप्लेस होतो. ओके, सो थायमिन इट इज रिप्लेस्ड बाय द प्युरिडिन. ओके, युरिसिन. थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरिसिन. इन्स्टेड ऑफ थायमिन there is uracil. Okay, so how they pairs? The adenine it pairs with uracil and guanine always pair with cytosine. हे आपल्याला माहित होतं.
पण आता या ठिकाणी इथे ते डीएनए मध्ये पेअरिंग असते, पण आरएनए इट इज अ सिंगल स्ट्रँडेड, सो देअर इज नो सच पेअरिंग. ओके, नो सच पेअरिंग इन आरएनए. पण या ठिकाणी मग बेसेस नायट्रोजन बेसेस, द प्युरिन, ॲडेनाइन अँड ग्वानिन अँड पिरिमिडिन, सायटोसाइल अँड सायटोसाइन अँड युरासिन. ओके, सो दे डू नॉट फॉलो द चारगॉप्स लॉ. ओके, आरएनए डू नॉट फॉलो चारगॉप्स लॉ. चारगॉप्स लॉ काय, के ऑलवेज बाइंड विथ टी, टी ऑलवेज बाइंड विथ ए. आता जर आरएनए असेल तर ए ऑलवेज बाइंड विथ सी वगैरे वगैरे. ठीक आहे, तर या ठिकाणी जर काही काही आरएनए मध्ये जर ते टेम्पररी त्यांची जर पेअरिंग झालेली असेल तर ते ॲडेनाइन इज विथ द युरासिल, ग्वानिन विथ द सायटोसाइन. पण या ठिकाणी आरएनए असल्यामुळे दे डू नॉट फॉलो द कार्बॉक्स लॉ अँड दे डू नॉट फॉलो द पेअरिंग. त्या ठिकाणी पेअरिंग वगैरे जनरली दे आर सिंगल स्टँडर्ड पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स. ओके, देअरफॉर देअर इज नो स्पेसिफिक रिलेशन विथ द प्युरिन विथ द पिरिमिडिन. So they do not follow the Chargaff's law. They do not follow Chargaff's law. Chargaff's law la te follow karat nahi because they are single centered. Because they are single stranded. Okay, they single stranded after, so there is no question of the pairing. So they do not follow the Chargaff's law. Okay. आता याच्यामध्ये जे न्यूक्लियोटाइड्स तयार होतात पहा, आरएनए मध्ये जे न्यूक्लियोटाइड्स असतात, कारण हे काय पॉलिन्यूक्लियोटाइड सिंगल स्टँडर्ड. आरएनए काय, आरएनए इज सिंगल स्टँडर्ड, म्हणजे जनरली आरएनए इज सिंगल स्टँडर्ड पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन, ओके, सिंगल स्टँडर्ड पॉलिन्यूक्लियोटाइड चेन, जनरली त्या ठिकाणी सिंगल स्टँडर्ड पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. ओके, न्यूक्लियोटाइड्स कोणते असतात त्याच्यामध्ये, न्यूक्लियोटाइड्स कुठले असतात, ॲडेनिलिक मोनोफॉस्फेट और ॲडेनिल मोनोफॉस्फेट. ॲडेनिलिक मोनोफॉस्फेट, ओके, द सेकंड ग्वानोलिनिक मोनोफॉस्फेट. ऑर्गॅनिलिक मोनोफॉस्फेट, देन साइडिडिलिक मोनोफॉस्फेट, साइटिडिलिक मोनोफॉस्फेट, लास्ट वन युरिडिलिक मोनोफॉस्फेट. युरिडिलिक मोनोफॉस्फेट, ओके, सो दीज आर द न्यूक्लियोटाइड्स व्हिच आर प्रेझेंट इन द आरएनए, that is adenylic monophosphate, guanylic monophosphate, cytidylic monophosphate, uridylic monophosphate. Okay, then types of RNA, there are three different types of RNA.
there are three different types of RNA. So, what types are there? The number one, messenger RNA. Messenger RNA, okay. They are denoted as mRNA. mRNA. They are 5 to 10%. 5 to 10%. Okay. Then number two, transfer RNA. Denoted as tRNA. Okay, and they are 10 to 20%, and then the ribosomal RNA. Ribosomal RNA, they are denoted as rRNA. They are associated with the ribosome. Therefore, ribosomal RNA. They are associated with the ribosome in protein synthesis. Okay, so ribosomal RNA. So they are 50 to 80%. 50 to 80%. So we will discuss one by one. So first of all, messenger RNA. Messenger RNA. Okay. That is mRNA. Okay. So they are characterized by, they are certain, or they have some characteristic features. Features. They have some characteristic features. Okay. So first of all, they are synthesized in the nucleus. Okay. First of all, they are synthesized in nucleus. Okay. They are synthesized in nucleus. So they are called as the heterogeneous nuclear RNA. So called as heterogeneous nuclear RNA. That is heterogeneous nuclear RNA. Okay. Heterogeneous nuclear RNA. Asa tya thikani tyala म्हटलं जातं. तर या ठिकाणी हेट्रोजिनियस न्यूक्लिअर आर एन ए दे आर बिकॉज दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ओके. दे आर ऑलवेज सिंगल स्ट्रँडेड. एम आर एन ए ऑलवेज सिंगल स्ट्रँडेड. दे आर ऑलवेज सिंगल स्ट्रँडेड. दे आर ऑलवेज सिंगल स्ट्रँडेड. ओके. They have the high molecular weight with a short life. Okay. They have high molecular weight. Since the molecular weight is just as the high molecular weight with short life. High molecular weight with short life. Its life is the short life. Okay. Short life. Okay, eukaryotic mRNA. They are the single stranded. Okay. Generally they are single stranded. So yeah, they are don't terminus. So it's a figure card in the other. They are single stranded. They have 5' cap. Okay.
then filed as UTR. Then this coding region. Then slash UTR. And this poly A tail. Poly A tail. Okay. So it is poly A signal. And here transcription start. Start codon. Okay. Start codon. So it is mRNA. So this mRNA, this eukaryotic single stranded mRNA, they are capped at the 5' terminal. इथे मी या ठिकाणी हे जे इथे कॅप लिहिले आपण 5' कॅप. ओके, सो दिस 5' टर्मिनल एंड. ओके, इट इज कॅप्ड ऍट द 5' टर्मिनल एंड. तर या ठिकाणी इथे काय असतं, द 5' कॅप टर्मिनल किंवा इट इज कॅप्ड ऍट 5' टर्मिनल एंड. ओके, आता या ठिकाणी हे जे टर्मिनल एंड असतं 5' चे कॅप, तर हे कशाचे असते, इट इज बाय 7 मिथिल गॉनुझिन. 7 मिथिल गॉनुझिन. ओके, तर 7 मिथिल गॉनुझिनची या ठिकाणी 5' एंडला ही कॅप असते. म्हणजे हा हे 5' एंड आहे आणि हे 3' एंड आहे, या पॉलीन्युक्लियोटाइड चेनचं. तर याच्यामध्ये हे 5' एंड जे आहे तर तिथे कॅप असते. तर ही कॅप कशाची बनलेली असते, 7 मिथिल गॉनोझिन. ओके, गॉनोझिन ट्रायफॉस्फेट. ओके, हे 5' एंडचं ही जी पहिली कॅप आहे ती कशाची बनलेली असते, पहिली ती कॅप असते 5' एंडला, तर ती म्हणजे 7 मिथिल गॉनोझिन ट्रायफॉस्फेट. ओके, तर या ठिकाणी हे काय करतं, हे इट प्रिव्हेंट्स म्हणजे रक्षण करतं कशाचं, त्या mRNAचं पुण्यापासून, बाय द हायड्रोलिसिस ऑफ, इट प्रिव्हेंट्स हायड्रोलिसिस ऑफ mRNA बाय 5' exonucleases. ओके, पहा आता काय होऊ शकतं, 5' exonuclease नावाचं जे एन्झाइम आहे हे काय करू शकतं, हे mRNAचं हायड्रोलिसिस करू शकतं. हायड्रोलिसिस केल्यावर काय होईल, प्रत्येक न्यूक्लियोटाइड मॉलिक्युल हा वेगळा होऊन जाईल, हा स्ट्रँड राहणार नाही. म्हणून मग या ठिकाणी 5' एंडला त्या ठिकाणी काय असते, कॅप असते 7 मिथिल गॉनोझिन ट्रायफॉस्फेटची. हे कॅप काय करते, इट प्रिव्हेंट्स द हायड्रोलिसिस ऑफ mRNA बाय द 5' एक्झोन्युक्लियसेस. 5' एक्झोन्युक्लियस नावाच्या एन्झाइम पासून हे प्रोटेक्शन करतं 5' एंडचं. कोण हे, 7 मिथिल गॉनोझिन ट्रायफॉस्फेट. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी दिस कॅप हेल्ड ऍट द रेकग्नायझेशन. ओके, दिस कॅप इज हेल्ड इन रेकग्नायझेशन ऑफ mRNA फॉर प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस साठी हे रेकॉग्नायझेशन म्हणून पण काम करतो. ओके, हे mRNA प्रोटीन सिंथेसिस मध्ये आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी सुद्धा हे 5' कॅप त्या ठिकाणी असते. ओके, आता हे 3' टर्मिनल जे आहे, तर mRNA इथे या ठिकाणी ऍडिनिलेट रेसिड्यू असते, इट कंटेन 3' एंड कंटेन पॉलिमर ऑफ ऍडिनिलेट रेसिड्यू. पॉलिमर ऑफ ऍडिनिलेट रेसिड्यू म्हणजे या ठिकाणी ए जे आहे, ए म्हणजे ऍडिनिन,
तर ऍडेनिनचं ऍडेनिन कंटिन्युअस अशी चेन असते, ऍडेनिलेट रेसिड्यू असं म्हटलं. तर हे पॉलिमर ऑफ ऍडेनिलेट रेसिड्यू म्हणजे इथे असे या ठिकाणी ए ए ए ए अशी पॉली ऍडेनिलेट अशी चेन असते त्रिज्याशी एंडकडे. ओके, तर या ठिकाणी ही जी आहे ऍडेनिलेट रेसिड्यू कितीचे बनलेले असतात, इट इज नियर अबाउट रेसिड्यू ऑफ 22 50. ओके, न्यूक्लियोटाइड्स 20 म्हणजे हा जो न्यूक्लियोटाइड आहे म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे, म्हणजे या ठिकाणी सगळं न्यूक्लियोटाइड म्हणल्यानंतर याच्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे शुगर आहे, फॉस्फोरिक ऍसिड पण आहे आणि ऍडेनिल आहे, असा न्यूक्लियोटाइड आहे. पण तो न्यूक्लियोटाइड ए त्याच्यामध्ये नायट्रोजन बेस आहे आणि असा ए नायट्रोजन बेस असलेला हा न्यूक्लियोटाइड या ठिकाणी याची इथे काय कंटिन्युअस अशी चेन जी या ठिकाणी जवळपासून 20 ते 250. ओके, असे न्यूक्लियोटाइड म्हणजे ज्याच्यामध्ये शुगर फॉस्फेट बॅकबोन तर आहेत, त्याचबरोबर त्यातला नायट्रोजन बेस कोणता आहे, ऍडेनिन. आणि हा हा जो आहे हा 20 ते 25 वेळा हा ऍडेनिलेट त्या ठिकाणी ऍडेनिल जो आहे हा न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडून पॉली ऍडेनिलेट चेन तयार झाली आणि ती या ठिकाणी त्रिज्या चेनला त्या ठिकाणी अटॅच असते. तर या ठिकाणी जी आता ही टेल काय करते, दिस टेल प्रिव्हेंट्स द हायड्रोलिसिस ऑफ, जसं इकडे हायड्रोलिसिस होतं तसं मागच्या बाजूने पण हायड्रोलिसिस होऊ शकतो. तर या ठिकाणी हायड्रोलिसिस ऑफ 3-N. ओके, 3-N फ्रॉम एक्झोन्यूक्लियस, 3- इट प्रिव्हेंट्स mRNA फ्रॉम 3- एंडोन्यूक्लियस, एक्झोन्यूक्लियस हायड्रोलिसिस ऑफ 3-N बाय 3- एक्झोन्यूक्लियस. जसं इथं 3- एक्झोन्यूक्लियस तसं इथं 3- एक्झोन्यूक्लियस. तर त्या ठिकाणी हे 3- एंड कडून त्या ठिकाणी mRNA ला डिस्ट्रॉय करू नये, हायड्रोलिसिस करू नये, म्हणून त्या ठिकाणी ही पॉली ए चेन जी आहे पॉली ऍडेनिलेट चेन तर ती या ठिकाणी असते. ओके, पॉली ऍडेनिलेट चेन त्या ठिकाणी त्या बाजूला त्या ठिकाणी असते. ओके, सो आता हा 5-N जो असतो तर या ठिकाणी हा कशाचा कोडॉन असतो, तर या ठिकाणी 5-N इज द इनिशिएशन कोडॉन. ओके, इट इज द इनिशिएशन कोडॉन. हा जो UTR इथे ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट असं म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी हे काय असतं, इनिशिएशन कोडॉन. आणि 3-N असतं तर या ठिकाणी इट इज द टर्मिनेशन कोडॉन. टर्मिनेशन म्हणजे आता स्टॉप करा, कोडिंग करणं स्टॉप करा किंवा प्रोटीन तयार करणं त्या ठिकाणी मेसेज जो कोड अँटी कोडिंग त्या ठिकाणी जे होते ते पुढे बघणार आहोत आपण. तर त्या ठिकाणी ते आता तुम्ही स्टॉप करा असं, म्हणजे इनिशिएशन कोडॉन इथे इनिशिएट करा, आता स्टार्ट करा ट्रान्सक्रिप्शन आणि इथे आता ट्रान्सक्रिप्शन स्टॉप करा. तर या ठिकाणी म्हणजे एवढाच भागच आपल्याला कोडिंग करायची. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीने हा मेसेज त्या ठिकाणी असतो. पॉली ए चेन त्या ठिकाणी ऍडेड इन न्यूक्लियस बिफोर mRNA रिचेस इन द सायटोप्लाझम, म्हणजे इथपर्यंतचा भाग जो आहे हा 3-UTR इथपर्यंत भाग त्या ठिकाणी टर्मिनेशन पर्यंत तयार होतो आणि मग नंतर आता हा mRNA तयार जो झाला हा सायटोप्लाझम मध्ये जायचा. मग या ठिकाणी बिफोर गोइंग टू द सायटोप्लाझम दिस पॉली ऍडेनिलेट चेन इट इज अटॅच टू दिस 3-N. ओके, म्हणजे या 3-N ला पॉली ऍडेनिलेट चेन जे आहे ते अटॅच होते. तर या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे तर या ठिकाणी हा mRNA इथे रिचेस इन द सायटोप्लाझम. आता या ठिकाणी व्हॉट इज द फंक्शन ऑफ mRNA, द फंक्शन ऑफ mRNA इज टू कॅरी द मेसेज ऑर टू कॅरी द इन्फॉर्मेशन ऑफ द स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड इन प्रोटीन, टू कॅरी
मैसेज और इंफॉर्मेशन ऑफ अमीनो एसिड सीक्वेंस इन स्पेसिफिक प्रोटीन. ओके, प्रोटीन आपल्याला जे तयार करायचे म्हणजे बॉडी सांगते की आपल्याला कोणते प्रोटीन तयार करायचे त्याच्यावर अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे, कारण प्रत्येक प्रोटीनचा अमिनो ऍसिड सिक्वेन्स हा वेगळा असतो. तर या ठिकाणी व्हॉट विल बी द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड इन द प्रोटीन. ओके, सो दॅट मेसेज इट इज कॅरी बाय द एम आर एन ए. ओके, सो फंक्शन ऑफ एम आर एन ए इज टू कॅरी द इन्फॉर्मेशन ऑफ अमिनो ऍसिड सिक्वेन्स टू द स्पेसिफिक प्रोटीन. ओके, सो and this message it is carried in the form of codon, in the form of codon च्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी माहिती जात असते. इथे पहा, इथे कोडिंग रिजन लिहिलेला आहे आपण. तर या ठिकाणी हा ऍक्च्युअली इट इज द इन्फॉर्मेशन. ओके, ही ऍक्च्युअल द इन्फॉर्मेशन. हा इनिशिएशन कोडॉन, हा प्रोटेक्शन कोडॉन 5' करता, हा 3' टर्मिनेशन कोडॉन आणि हा पॉली ए इट इज द प्रोटेक्शन कोडॉन. ओके, पण ऍक्च्युअली कोडिंग रिजन कोणता असतो, हा मधला. हा एवढीच इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असते, पण हे इनिशिएशन कोडॉन, टर्मिनेशन कोडॉन, पॉली ए कोडॉन, तर पॉली ए टेन सिग्नल वगैरे की आता थांबा झाला कोडिंग, तर या ठिकाणी अशा तऱ्हेने हा मेसेंजर आर एन ए असतो. ओके, तर इट इज एम आर एन ए. नाऊ द ट्रान्सफर आर एन ए. ओके, सो ट्रान्सफर आर एन ए, रायबोसोमल आर एन ए वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.